भीमाशंकर परिसरामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे घोड नदीला पूर आलाय आणि त्यामुळे बेल्ले जेजुरी महामार्ग पाण्याखाली गेलेला आहे, त्यामुळे शिरूर आणि आंबेगाव तालुक्यांचा संपर्क तुटलेला आहे। आपण हे दृश्य बघतोय, पूल पाण्याखाली गेलाय, घोड नदीला पूर आल्यामुळे ही परिस्थिती ओढावली आणि या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी। पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर पाटण आहुपे खोऱ्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे घोड नदीला पूर आला असून या पुरामुळे शिरूर आणि आंबेगाव तालुक्यांचा संपर्क तुटला आहे। मी आता उभा आहे शिरूर तालुक्यातील आणि आंबेगाव तालुक्यातील जोडणाऱ्या या महत्त्वाच्या पुलावरती। आपण या ठिकाणी पाहू शकता बेल्ले जेजुरी महामार्गावरील हा पूल आहे आणि हा पूल पाण्याखाली गेल्यानंतर आता या पुलावरनं काही प्रमाणात जरी पाणी कमी झालं असलं तरी अद्यापही या पुलावरनं पाणी वाहत आहे आणि पाणी वाहत असताना देखील प्रवासी धोकादायकरित्या या पुलावरनं प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। एकीकडे प्रशासनाकडनं वारंवार आवाहन केलं जातं की पुलावरनं पाणी वाहत असताना कोणी प्रवास करू नये, असं असताना देखील प्रवासी धोकादायकरित्या प्रवास करताना पाहायला मिळत आहेत। तिकडे डिंबे धरण ओव्हरफ्लो झालं असून धरणातनं जवळपास 22,000 क्युसेक्सने घोड नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे, तर तिकडे वडस धरण सुद्धा ओव्हरफ्लो झालं असून वडस धरणातनं मीना नदी पात्रात 7,000 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि या दोनही नद्यांचा पारगाव या ठिकाणी संगम होतो, त्यामुळे या ठिकाणावर आता जवळपास 30,000 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू असून या पुढच्या काळात जर पाऊस असा सुरू राहिला तर पाण्याचा विसर्ग हा सुद्धा अजून वाढवला जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे प्रशासनाकडनं नागरिकांना वारंवार आवाहन केलं जातं की धोकादायक ठिकाणावरनं प्रवास करू नये आणि नागरिकांनी सुद्धा खबरदारी घेणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। हेमंत चापुडे, झी मीडिया, आंबेगाव, पुणे। छत्रपतींचा विचार म्हणजे